किरीट सोमय्या ज्या कारवाईबद्दल बोलतात त्याच कारवाईवरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष तीव्र झालेला आहे आणि त्यावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. तुरुंगात टाकायचं असेल तर खुशाल टाका पण कुटुंबियांवर सूड उगवू नका असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतलाय. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी विरोधकांचा मुंबई जीव अडकल्याचा टोलाही लगावलाय. सत्ता नाही म्हणून अस्वस्थपणा टोकाला गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला असतात असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेनड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका. पेनड्राईव्हचा खप उगाच वाढतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही. त्यांना मिळत नाही त्यांची त्यांना राहू द्या. पेनड्राईव्हची गरज नाहीये. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो. मी येतो तुमच्या सोबत सत्तेसाठी नाही येत. तुम्ही 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 जे आता चाळे केलेले आहेत सगळे माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची, त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच, आज ह्याच्यावरती टाच, त्याच्यावरती टाच. ह्या टाचेना मी काही घाबरत नाही, कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती, खबरदार जर टाच मारुनी उडविन चिंदड्या राई राई एवढ्या. त्याच्यामुळे मी टाचेला नाही घाबरत, पण मी तुमच्या बरोबर येतो. टाका मला तुरुंगात, माझ्या वरती जायचं नाही. या ना मग कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबियांच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात. आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करताय ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे की एकमेकाच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणार. अरे सर, मर्द असेल तर मर्दासारखा ये अंगावर, बघतो तू आहे आणि मी आहे. पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे, तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत, नामर्दपणा म्हणतात. हिंमत असेल तर समोरासमोर या आणि लढा. हे यंत्रणा वापरायच्या, घराघरातल्या कुटुंबियांना बदनाम करायचं, धाडी टाकायच्या. ईडीनं घरगडी पकडायला सुरुवात केल्यानंतर ईडीला घरगडी म्हणता का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय. काल मुख्यमंत्र्यांनी ईडी हे घरगडी झाली आहे का अशा स्वरूपाचा सवाल केला होता आणि त्याला उत्तर देताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मत मोदींच्या नावानं मागितली पण सत्तेसाठी शकुनी मामाची मदत कुणी घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिली. त्या माहिती द्या कोणाला, याला ठोकायचे ठोकतो, त्याला ठोकायचे ठोकतो, माहिती दे ठोकतो. म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच, मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात. कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार, म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच माहिती नाहीये. अध्यक्ष महोदय, आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो, आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभं राहायला. आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवतीये? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. कालच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरादरम्यान मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक आहेत असा आरोप फडणवीसांनी केला होता, त्याला सुद्धा उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूयात. देशाच्या सिक्युरिटीशी संबंधित आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडनं अशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंग करून या ठिकाणी जमिनी घेतल्यानंतर ईडीने अटक केल्यानंतर ट्रायल कोर्टाने त्यांना कस्टडी दिल्यानंतर हायकोर्टाने देखील ते कन्फर्म केल्यानंतर हा टास्क काय की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही. आम्ही इकडे सगळे बसलेले भ्रष्टाचारी आहोत, आम्ही सगळे दाऊदची माणसं आहोत, पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही?